नमस्कार, स्वराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी अशी शेवपुरी. तुम्हाला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतंय, पण हेल्थसुद्धा इम्पॉर्टंट आहे, सो त्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. आपण शेवपुरीची प्रिपरेशन्स करून घेणार आहोत. सो त्यासाठी आपण चटणी बनवायची आहे, ही आंबट गोड चटणी आहे. त्यासाठी 2 चमचे चिंच आहे, 5 ते 6 काळे खजूर घ्यायचे आहेत. हे आपण त्यांच्या बिया काढून घेणार आहोत खजुराच्या, आणि गूळ आहे 2 चमचे. आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर गरम पाणी घालणार आहोत आपण, की जेणेकरून आपली गूळ, चिंच आणि खजूर हे एकदम सॉफ्ट होईल, की आपलं पेस्ट बनवताना ते इझी जातं. आता हे आपण असंच 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण स्प्राउट्स आहेत ते स्टीम करून घेऊयात. हे स्प्राउट्स मी स्टीमरमध्ये स्टीम करत ठेवले, ते 5 ते 10 मिनटं अगदी आपल्याला फक्त स्टीम करून घ्यायचे आहेत, हे पूर्ण शिजवायचे नाही आहेत, नॉर्मली स्टीम करायचे आहेत. ह्याच्यामध्ये मी मूग आणि मटकी घेतली आहे. तुम्ही अजून स्प्राउट्स ॲड करायचे असतील तर ते सुद्धा ॲड करू शकता. आता आपण ही चटणी करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही आपली चिंच, गूळ आणि खजूर घालून त्याची चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, आणि ही चटणी आपण साईडला ठेवून देणार आहोत, शेवपुरी बनवताना लागणार आहे. ही आपली चटणी रेडी आहे. आता आपण रगडा बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी सफेद वाटाणे घेतले, त्यांना थोडे मोड आले. एका कुकरच्या भांड्यामध्ये 1 मीडियम साईज बटाटा घ्यायचा आहे, आणि त्याच्यावर हे स्प्राउट हे घालायचे आहेत सफेद वाटाणे. त्यामध्ये मी आता 1 चमचा जिरं घालणार आहे, अगदी चिमूटभर हिंग घालणार आहे, आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी घालतीये, आणि 4 शिट्ट्या घेऊन हे आपण चांगलं मॅश करून रगडा रेडी करून घ्यायचा आहे. आता आपण शेवपुरी बनवूयात. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये पुऱ्या घेतल्यात. आता त्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकूयात. शेवपुरी बनवण्यासाठी मी चिंच घेतली आहे, रगडा आहे, अगदी बारीक कापलेला कांदा आहे, शेव घेतली आहे, आणि हे बॉईल केलेले स्प्राउट्स आहेत. आता आपण आधी रगडा घालून घेऊया. 1 चमचा रगडा घालायचा आहे. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्यांमध्ये आपण रगडा घालून घेऊया. आपला रगडा घालून झाल्यानंतर आपण प्रत्येक पुरीमध्ये 1 चमचा चटणी घालायची आहे. चटणी घालून झाल्यानंतर आपण प्रत्येक पुरीमध्ये कांदा घालणार आहोत. थोडा थोडा करून हा कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये. ह्या शेवपुरीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन्सचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे ती शेवपुरीला खूप हेल्दी बनवतं. आता ह्यावर आपण स्प्राउट्स घालणार आहोत. स्प्राउट्स हे भरपूर घालायचे आहेत तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने भरपूर स्प्राउट्स घालून घालायचे आहे त्याच्यामध्ये. स्प्राउट्स झाल्यानंतर आपण त्याच्यावर शेव घालूया. मी शेवेचं प्रमाण अगदी कमी ठेवलंय, माझी मुलगी सुद्धा मला हेल्प करतेय. शेव तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता. मी अगदी कमी प्रमाणामध्ये शेव घातली आहे ह्यामध्ये. अशा पद्धतीने आपली ही हेल्दी पण खूप टेस्टी अशी शेवपुरी रेडी आहे. तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा, आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल.